नमस्कार सद्गुरु, कृपया आम्हाला सांगा की आमची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे आणि परीक्षेच्या भीतीवर आम्ही कशी मात करू शकतो. परीक्षेची भीती? अरे तुम्ही योग्य माणसाला विचारताय. स्ट्रेट फ्रॉम द हॉर्सेस माउथ. ज्याला परीक्षेची कधीच कुठलीच भीती वाटली नाही. माझ्या वडिलांची सगळ्यात मोठी चिंता होती की मला परीक्षेची भीती नव्हती. ते म्हणायचे, अरे ह्या मुलाला अजिबात भीती नाहीये, काय करावं. हे असं आहे, तुम्ही हा प्रश्न विचारता हे चांगलं आहे, पण तुम्ही आधी हे समजून घ्यायला हवं. या जगात कुठंतरी असा समज पसरलाय समाजामध्ये की भीती हा एका प्रकारचा चांगला गुण आहे. भीती हा चांगला गुण नाही आहे. फिअर मेक्स यू इनटू द अग्लीएस्ट पॉसिबल क्रिएचर. भीती आपल्याला अतिशय वाईट प्राणी बनवतं. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात कटु अनुभव कदाचित भीती असेल. ती एक गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये नसल्याने माझं जीवन पूर्णपणे अगदी सुखद झालंय. कारण भीती म्हणजे जी गोष्ट घडलीच नाहीये त्याबद्दल आहे. भीती ही सध्या अस्तित्वात नसल्याच्या एखाद्या गोष्टीबद्दल आहे. काय होईल ही भीती आहे. काय होईल हे तुम्हाला माहीत नाहीये. जेव्हा तुम्हाला माहीत नसतं की तुम्ही पेपरामध्ये काय लिहिणार आहात, तुम्ही वर्षभर शिकलाय तरीही तुम्हाला माहीत नाही तुम्ही नेमकं काय लिहिणार आहात. जेव्हा ही परिस्थिती असेल तेव्हा तुमच्या आयुष्यात काय घडेल हे तुम्हाला नक्कीच माहीत नाही का. पण तुम्ही सगळ्या भयानक गोष्टींची कल्पना करताय, परीक्षेनंतर घडणाऱ्या. नाही, परीक्षेनंतर छान सुट्टी आहे. हो, मग एक दिवशी ते निकाल जाहीर करतील. मी माझ्या 10वीच्या परीक्षेचा निकाल मी बघायला गेलो नाही, माझ्या 12वीच्या परीक्षेचा निकाल मी बघायला गेलो नाही. नंतर कोणीतरी, माझं कुटुंब अस्वस्थ होत होतं, आज निकाल आहे तू काय करतोय, तू काय करतोय. व्हॉट आम आय सपोज टू डू. आम्ही काय केलं पाहिजे. मग ते त्यांच्या ओळखीतल्या कोणाला तरी सांगायचे आणि निरोप पाठवायचे. त्यांनी त्या निकालाचं काय झालंय ते पाहिलं असावं. ठीक आहे, कसा बसा पास झालो. आता गोष्ट एवढीच आहे, तुम्ही काहीतरी शिकण्यासाठी शाळेत जात आहात की काहीतरी सिद्ध करण्यासाठी शाळेत जात आहात हे तुम्हाला ठरवायचं आहे. प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. तुम्ही आश्रमात आला आहात काहीतरी जाणून घेण्यासाठी की काहीतरी सिद्ध करण्यासाठी हे तुम्ही ठरवलं पाहिजे. जेव्हा तुम्ही कुठल्या तरी ठिकाणी जाता स्वतःबद्दल काहीतरी सिद्ध करण्यासाठी, मग एक आजार सुरू होईल. यश अपयश याचा आजार सुरू होईल. ज्याला शिकायचंय त्याच्यासाठी अपयश अशी कुठली गोष्ट नाहीये, यश अशी कुठली गोष्ट नाही. प्रश्न फक्त प्रयत्न करण्याचा आहे. कुणी एक दिवसात शिकू शकेल, मी 10 दिवसात शिकू शकेन, कुणीतरी दुसरं 100 दिवसात शिकू शकेल, हा फक्त प्रयत्न करण्याचा प्रश्न आहे. जर तुमचा शिकण्यात रस असेल तर प्रयत्न करणं हाच एक शिकण्याचा गुण आहे. अविरत प्रयत्न करता येणं हाच एक शिकण्याचा मोठा गुण आहे, नाही का. त्यामुळे काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. तुमची स्मरणशक्ती सुधारण्याचा प्रयत्न करू नका. प्लीज, तुम्ही शाळेत गेलात काही फालतू गोष्टी पाठ करण्यासाठी नाही, तर काहीतरी शिकण्यासाठी, तुमच्या आयुष्याची क्षितिज विस्तारण्यासाठी. तुम्हाला काहीतरी जाणायचं आणि समजायचं होतं तुमच्या आजूबाजूच्या अस्तित्वाबद्दल. विज्ञान म्हणजे हेच, गणित म्हणजे हेच, जे आहे ते सगळं हेच आहे. तुम्ही जे शिकताय तो फक्त एक विषय नाही आहे, ते जीवनाचे वेगळे वेगळे तुकडे. कदाचित ते सध्या अत्यंत रुक्ष पद्धतीने मांडले असतील, पण तरी ते जीवन आहे. हो ना. फिजिक्स असू दे, केमिस्ट्री असू दे, बायोलॉजी असू दे, समाजशास्त्र असू दे, भूगोल असो,
तुम्ही असं काहीतरी शिकताय जे तुमच्या जीवनाची व्याप्ती आणि शक्यता वाढवू शकतं, त्यामुळे ते तुम्हाला शिकायला हवं जर फक्त पाठ केलं तर. त्याने तुमचं आयुष्य रूपांतरित होणार नाही कुठल्याही प्रकारे. म्हणून तुम्ही तिथे शिकायला गेला आहात. जर तुम्ही शिकला असाल मग काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला जे माहिती आहे ते लिहा, तुम्हाला जे माहीत नाही आहे तुम्हाला त्या पुढच्या मुलाचं कॉपी करायचं का? मी त्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार नाही कारण बरेचदा शिक्षकच ह्या गोष्टींना प्रोत्साहन देत आहेत असं दिसतं. दहावीमध्ये कमी अधिक गुण मिळवणं याने फारसा काही फरक पडणार नाही आहे. तुम्ही किती शिकला आहात याने खूप फरक पडणार आहे. तुम्ही किती आत्मसात केल्या, मूलभूत संकल्पना, याने खूप फरक पडणार आहे. सध्या फक्त त्याकडे लक्ष द्या. कदाचित बारावी, कारण आज भारतात जर तुम्हाला मेडिकल सायन्सला जायचं असेल तर तुम्हाला बाहेरच्या देशातल्या लोकांचा यावर विश्वास बसणार नाही. तुम्हाला 98% मिळाले पाहिजेत, 97%. तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही. किती समजूतदारपणे, किती सुंदरतेने, किती क्षमतेने तुम्ही तुमचं जीवन जगता हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला किती आठवतं हे महत्त्वाचं नाही आहे. मला एकही गोष्ट आठवत नाही, म्हणूनच मी इथे बसून तुमच्याशी गप्पा मारू शकतो सहज कोणत्याही गोष्टीबद्दल, कारण काहीही आठवण्याचं ओझच नाही आहे. म्हणून अतिसार विरोधी गोळ्या घेऊ नका आणि तुमच्या स्मरणशक्तीची चिंता करू नका. तुम्हाला जे माहिती आहे ते तुम्ही कराल, जे तुम्हाला माहीत नाही आहे तसंही तुम्ही ते करू नाही शकत. पण जर तुम्हाला कॉपी कसं करावं माहीत असेल तर ते तुमच्यावर आहे. मी ते करणार नाही आणि मला खात्री आहे की आमचे शिक्षक ते होऊ देणार नाहीत, कारण तुमच्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावर तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवात फसवणुकीने करू नका. निदान मी प्रामाणिकपणाबद्दल बोलत नाही आहे, मी आयुष्यासोबत सरळ राहायला शिकण्याबद्दल बोलतो आहे, जेणेकरून उद्या तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी अडकून पडणार नाही. तुम्ही ठीक असाल, मी असा आहे, ठीक आहे, मला फक्त 35 मिळतात, मी असा आहे, ह्याने माझ्या आयुष्याची गुणवत्ता निश्चित होणार नाही. मला तुम्ही हे समजून घ्यायला हवंय. तुम्हाला किती मार्क मिळतात हे तुमच्या जीवनाची गुणवत्ता ठरवणार नाही आहे, पण तुम्ही किती प्रामाणिकपणे जगता हे नक्कीच तुमच्या जीवनाची गुणवत्ता निश्चित करेल. तर कॉपी करू नका, ठीक आहे? समजा तुम्हाला काहीच माहीत नाही, ठीक आहे, आनंदाने तिथे बसा आणि बाहेर या. सांगा सगळ्यांना मला जमलं नाही. थोडा योग सराव करा, तुमचं आयुष्य वाढेल, मग तुम्हाला आणखीन एक वर्ष घेता येईल. वन मोर इयर टू लर्न. आणखीन एक वर्ष शिकण्यासाठी कॉपी नाही, कारण छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुमची प्रामाणिकता गमावू नका. किरकोळ गोष्टी आहेत ह्या, अशा छोट्या गोष्टींसाठी तुमची प्रामाणिकता घालवू नका. उद्या जेव्हा मोठ्या गोष्टी येतील तेव्हा तुम्ही त्यासाठी उभं राहू शकणार नाही.